हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी एस सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण राज्यसेवा आणि कंबाईंड स्पेशल वन लर्नरचा तिसरा भाग पाहणार आहोत. या अगोदर आपण दोन भाग कव्हर केले होते, ते तुम्ही अगोदर पाहू शकता, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपण नोव्हेंबर 2018 या महिन्यातल्याच महत्त्वाच्या वन लर्नर ज्या असतील तर त्या जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजून जर मला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरचे जे बेल आयकन असतं ना त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला काय करूया, सुरुवात करूया. आपल्या लेसनचा आजचा पहिला टॉपिक आहे तो म्हणजे गज हे चक्रीवादळ. आता हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, गज चक्रीवादळ असेल किंवा तितली चक्रीवादळ, ही बरीच चक्रीवादळ आता आलेली होती तर त्याच्या रिसेंटली असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आता गज चक्रीवादळ हे कोणत्या महिन्यात आलं होतं किंवा तितली चक्रीवादळ हे कोणत्या महिन्यात आलं होतं हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात गज हे चक्रीवादळ हे 16 नोव्हेंबरला आलं होतं आणि हे कुठं दाखल झालं होतं तर तमिळनाडूच्या मध्यभागामध्ये हे दाखल झालं होतं. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेन 18, ही सध्या चर्चेत असलेला एक पॉईंट होता. तर ट्रेन 18 काय आहे, तर इंजिनशिवाय धावणारी प्रथम भारताची पहिली अशी 16 डब्याची अशी एक रेल्वेगाडी आहे, रेलगाडी की विदाउट इंजिनची आहे, तर ती आहे ट्रेन 18. आता ॲक्च्युली या ट्रेन 18 सुद्धा नाव बदललेलं आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नक्की सर्च करा गुगलवर आणि कमेंट बॉक्समध्ये ते मेन्शन करा. ट्रेन 18 सुद्धा आता नामकरण केलेलं आहे हे लक्षात घ्या. तर ते नाव नवीन नाव काय आहे तर ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची मोहीम होती, ती म्हणजे ईट राईट इंडिया, ही चळवळ चर्चेत होती. तर ईट राईट इंडिया ही चळवळ कोणी सुरू केली होती किंवा कोणत्या विभागामार्फत ही सुरू झाली होती, तर भारतामध्ये ही चळवळ भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्यातुळे सुरू झाली होती, ईट राईट इंडिया. हे तुम्ही जाता आता जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे ॲलेक पद्मन्सी का चर्चेत होते, तर त्यांचं निधन झालं 17 नोव्हेंबरला. तर ते भारतातले जे जाहिरातीचे ब्रँड जनक असं त्यांना म्हटलं जातं. नाव लक्षात राहू द्या, ॲलेक पद्मन्सी. त्याच्यानंतर थॉमस कुरियन चर्चेत होते. थॉमस कुरियन जानेवारी 2019 गुगल क्लाउड हे जे कंपनी आहे तर त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO झालेले, त्यामुळे हे चर्चेत होते. काय? थॉमस कुरियन. त्याच्यानंतर पटना उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून अमरेश्वर प्रताप साही यांची निवड झाली होती, तेही तुम्ही. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे नो स्पिन. आता बऱ्याच वेळा कसं होतं की एका राज्यसेवेचा जर विचार केला तर एक पुस्तक किंवा एक आत्मकथा याच्यावर एक प्रश्न विचारला जातोच. आता नो स्पिन हा आत्मकथा कोणत्या क्रिकेटपटूची आहे तर ते आहे शेन वॉर, एवढं सगळ्यांना माहीत असतं. परंतु त्याचा सहलेखकही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि याचा सहलेखक आहे मार्क निकोलस. मार्क निकोलस हा नो स्पिन हे जे शेनवॉर्नच्या आत्मकथेचा सहलेखक आहे, खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्वाची वन लाईनर आहे ते म्हणजे सेज संदर्भात. आता सेजचं जे धोरण आहे भारताचं त्याचा अभ्यास करण्यासाठी सध्या एक कमिटी नेमलेली, तर त्या कमिटीचे प्रमुख कोण आहे तर ते आहेत बाबा कल्याणी. बाबा कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमली. दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे सेज बाबतीत अभ्यास करण्यासाठी ही कमिटी नेमली, पण कोणी नेमले तर केंद्राचं वाणिज्य व उद्योग मंत्रालय यांनी ही कमिटी नेमलेली आहे. सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, त्याला विशेष आर्थिक क्षेत्र मराठीमध्ये असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा पॉईंट आहे की जो आता कसं होतं की महाराष्ट्रामध्ये घडणारी पहिल्यांदा घडणारी घटना असेल किंवा काय असेल किंवा भारतामध्ये किंवा जगामध्ये, तर अशा पॉईंटवर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तसंच आयुष मंत्रालयानं प्रथम निसर्गोपचार दिन साजरा करायचं ठरवलं होतं आणि तो साजरा केला सुद्धा, तर तो कधी साजरा केला गेला होता तर 18 नोव्हेंबर 2018 आयुष मंत्रालयानं पहिला निसर्गोपचार दिन साजरा केला होता. आयुष म्हणजे आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी, हे लक्षात राहू द्या. तर परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे तर प्रथम निसर्गोपचार दिन हा कधी सेलिब्रेट केला गेला तर 18 नोव्हेंबर 2018 सेलिब्रेट केला होता, तर ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सध्या महत्वाचा हा. आता याच्यावर कसं होणार आहे की नेक्स्ट जे स्टेट बोर्डची पुस्तकं अपडेट होतील तर त्याच्यामध्ये ह्या व्याख्या बदलल्या जातील. तर व्याख्या म्हणजे कुठल्या व्याख्या, तर किलोग्रॅम, सेकंद, मीटर, एम्पियर, केल्विन, मोल आणि कॅन्डेला, या सर्वांच्या व्याख्या सध्या बदललेल्या आहेत या मूलभूत मापांच्या. तर याची ही परिषद कुठं पार पडली होती तर वर्सिल फ्रान्स या ठिकाणी ही परिषद पार पडली होती, वजन व माप महापरिषद याची. याच्यामध्ये ही अशी ठरलंय की या सर्वांची आता ह्यामध्ये व्याख्या बदललेली आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 13 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2018 या कालावधीमध्ये ही परिषद झाली होती. तर हे एक माहीत असू द्या फक्त जाता जाता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मालदीव संदर्भातली आहे. तर मालदीव आशियाई देश आहे हा. तर राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थ म्हणतो आपण, ह्याच्यामध्ये पुन्हा त्याला सहभागी करण्यात आले. म्हणजे 2016 साली मालदीव राष्ट्रकुलमधून बाहेर पडला होता, मात्र 2018 मध्ये मालदीवला परत राष्ट्रकुलमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यामुळे ही एक न्यूज चर्चेत होती. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे नारी सशक्तीकरण संकल्प अभियान. आता कोणत्या राज्य सरकारनं हा अभियान सुरू केले, तर हे उत्तर प्रदेश राज्य सरकारने हे अभियान सुरू केले, नारी सशक्तीकरण संकल्प अभियान. तर हे कधी सुरू केलं होतं, तर 19 नोव्हेंबर 2018 ला. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो महत्वाचा, परीक्षेतला विचारला जाण्याचा चान्सेस जास्त, तो म्हणजे चॅम्पियन पुरस्कार कोणत्या विमानतळाला मिळाले. आता चॅम्पियन पुरस्कारानं चेन्नई विमानतळाला गौरवण्यात आले. मग का गौरवण्यात आले, त्याला चॅम्पियन पुरस्कारच का दिला जातो, पहिली महत्वाची गोष्ट. तर वर्षभरामध्ये जे प्रवाशांच्या तक्रारी आहेत तर त्याचं तत्परतेनं निवारण केले, त्यामुळं चेन्नई विमानतळाला चॅम्पियन पुरस्कार दिला गेलेला आहे. तर हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो, पहिलं महत्वाची गोष्ट. हा पुरस्कार केंद्राचं नागरी विमान व उड्डयन मंत्रालय यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो, हेही तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे, हा सुद्धा परीक्षेला जास्त करून विचारला जाण्याचा आहे, तो म्हणजे भारतातली पहिली वहिली सर्वात मोठी सूक्ष्म लघु मध्यम उद्योग MSME ही जी परिषद आहे, पहिल्यांदाच अशी परिषद भरलेली आहे. तर ती कुठं भरवण्यात आली होती, तर ती तिरुपतीला भरवण्यात आली होती. कधी भरवण्यात आली होती, तर 13 डिसेंबर 2018 रोजी. खूप महत्वाचा पॉईंट आहे, भारतातली पहिली वहिली सर्वात मोठी सूक्ष्म लघु मध्यम उद्योग परिषद कोठे भरवण्यात आली होती, तर तिरुपतीला 13 डिसेंबर 2018 रोजी. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणखी एक पुस्तक चर्चेत होतं, ते म्हणजे रेडिओ काश्मीर इन टाइम्स ऑफ पीस अँड वॉर. रेडिओ काश्मीर इन टाइम्स ऑफ पीस अँड वॉर या पुस्तकाचे लेखक आहेत राजेश भट. हे चर्चेत असलेलं पॉईंट होता. त्याच्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टी, म्हणजे ते म्हणजे राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराबाबतच्या. तर महाराष्ट्रातल्या आंतरराष्ट्रीय जलतरुणपटू कांचनमाला पांडे यांना पुरस्कार मिळालाय, तर तो पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू म्हणून मिळालेला आहे. हे जे पुरस्कार आहेत, राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार, हे केंद्र सरकारच्या वतीनं दिले जातात. दुसरा महत्वाचा पुरस्कार मिळालेला आहे तो म्हणजे सर्वोत्कृष्ट सृजनशील बालकाचा पुरस्कार, तर तो मिळालाय सोया पाटील याला. हा सोया पाटील म्हणजे राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कारामध्ये दोन व्यक्तीचे महाराष्ट्रातले पुरस्कार मिळाले. पहिला आहे तो कांचनमाला पांडे, दुसरा पुरस्कार आहे तो सोयब पाटील. तर हे दोन्ही लक्षात ठेवायला हवं, परीक्षेला महत्वाचे ठरू शकतात. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे इंटरपोल. इंटरपोलचे नवे अध्यक्ष झाले, तर ते आहेत दक्षिण कोरियाचे किम जोंग यांग. हे एक इंटरपोलचे नवे अध्यक्ष झाले. इंटरपोल म्हणजे काय आहे, तर ती आंतरराष्ट्रीय गुन्हेगार पोलीस संघटना आहे, हेही माहीत असू द्या. त्याच्यानंतर आता सध्या रिअल इस्टेटमध्ये भारतातले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून कोणती व्यक्ती ठरली आहे, तर ते नाव आहे मंगल प्रभात लोढा. म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रामधले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि भारतामध्ये, तर ते मिळाले मंगल प्रभात लोढा. लोढा समूहाचे संस्थापक आहेत. त्यांची जी प्रॉपर्टी जर पाहिली तर 271.50 अब्ज रुपये. आणि हे BJP चे आहेत, BJP चे आय थिंक आमदार आहेत BJP चे. तर हे महाराष्ट्राची व्यक्ती आहे, त्यामुळे हेही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पर्यावरणाच्या संदर्भातला महत्वाचा पॉईंट म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ग. तर हे पर्यटन मार्ग या वर्षीचं आयोजन करण्याचा मान भारताला मिळाला होता. भारतातल्या आगरतळा, त्रिपुरामधल्या आगरतळा या ठिकाणी हे पर्यटन मार्ग पार पडलेलं आहे. आणि हे कितव्या प्रकारचं, कितव्या एडिशन होतं या पर्यटन मार्गचं, तर हे 7वं एडिशन होतं, हेही लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे नंदिता दास. व्हिलेज रॉकस्टार्स हा जर पिक्चर तुम्ही पाहिला असेल, तर नंदिता दास यांचा तो चित्रपट आहे, तर हा खूप गाजलेला आहे व्हिलेज रॉकस्टार्स पिक्चर. तर 2018 सालचा जो इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्युसर असोसिएशन यांचा हा जो पुरस्कार आहे, तर हा नंदिता दास यांना मिळाला आहे, यांचा महत्वाचा चित्रपट व्हिलेज रॉकस्टार्स. त्याच्यानंतर UNEP चं आशियाई पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार, तर हा एक चर्चेतला पॉईंट होता. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पर्यावरणाच्या संदर्भात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आशियाई पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार कोणाला मिळाला 2018 चा, तर वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग हा भारत सरकारचा आहे, तर त्यांना मिळालेला आहे. हा पुरस्कार युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम यांच्या थ्रू दिला जातो, तर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या गदिमा प्रतिष्ठानकडून 2018 सालचा गदिमा पुरस्कार सई परांजपे यांना जाहीर झालेला होता.
त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे 2020 ऑलिम्पिक, तर हे टोकियो मध्ये होणार आहे जपानमध्ये. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा पॉईंट आहे की जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो तो म्हणजे ईशान्य क्षेत्रासाठी युनिसेफचे प्रथम युथ ऍडव्होकेट म्हणून कोणाची नियुक्ती झाली, तर नाहिद आफ्रिन तर गायक आहे त्यांची निवड झालेली आहे. हे नाव पण जरूर तुम्ही लक्षात ठेवू शकता, हे जरी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे एमसी मेरीकॉम. ऍक्च्युली रिसेंटली झालेल्या परीक्षेमध्ये एमसी मेरीकॉम यांचा वयोगटाबद्दल विचारलं होतं, म्हणजे त्यांनी 6व्यांदा सुवर्ण पदक जिंकलं होतं आणि त्या पहिल्या मुष्टियोद्धा ठरल्या म्हणून त्यांचा वयोगटावर प्रश्न विचारला होता. तर त्यांचा वयोगट आहे 45 ते 48. हा जो वयोगट आहे या वयोगटाची मेरीकॉम यांना क्वीन म्हटलं जातं, म्हणजे या वयोगटामध्ये सर्वाधिक जास्त पदकं त्यांनी मिळवलेली आहेत आणि या वयोगटातली सर्वोत्तम खेळाडू आहे मेरीकॉम. तर मेरीकॉमची 48 किलो वजनी गटाची AIBA महिलांची जी विश्व मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा झाली त्यात सुवर्णपदक मिळवलं होतं, त्यामुळे त्या चर्चेत होत्या. दुसरं महत्वाचं म्हणजे दीपा करमरकर सुद्धा चर्चेत होत्या. दीपा करमरकर जिम्नॅस्टिक विश्वचषक स्पर्धा जे झाल्या त्यातल्या फॉल्ट या प्रकारामध्ये त्यांनी कांस्य पदक मिळवलं, त्यामुळे त्या चर्चेत होत्या. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, म्हणजे बॅडमिंटनची स्पर्धा आहे. पुरुष गटाचा विजेता ठरला तो म्हणजे भारताचा समीर वर्मा आणि महिला गटाची विजेता ठरली चीनची हान युए. तर हे एक लक्षात असू द्या. त्याच्यानंतर राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण, तर नाव आहे भवानी देवी. काय नाव आहे? भवानी देवी, की जे सिनियर कॉमनवेल्थ फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे भवानी देवी, जरूर लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ICC T20 महिला विश्वचषक 2018 या स्पर्धेचा विजेता कोण ठरला, तर ऑस्ट्रेलियाची महिला संघ या स्पर्धेचा विजेता ठरला. उपविजेता संघ ठरला तो इंग्लंडचा संघ उपविजेता ठरला. सेमीफायनलमध्ये इंग्लंड संघानं भारतीय संघाला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता, मात्र ऑस्ट्रेलिया विजेता ठरला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे की ती म्हणजे ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये मालिकावीर हा ऍलिसा हेले मिळालेला आहे, ऑस्ट्रेलियाची विकेट किपर बॅट्समन ओपनिंग बॅट्समन, तर तिला मालिकावीर मिळाला. आणि ही ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क त्याची ती पत्नी आहे. तर असा एक कोइन्सिडन्स झालाय की 2015 जो 50 वर्ल्ड कप होता त्याच्यामध्ये मिचेल स्टार्क हा मालिकावीर ठरला होता. म्हणजे ICCच्या क्रिकेट कोणत्याही मोठ्या महत्वाच्या टुर्नामेंटमध्ये कोणत्याही नवरा बायकोंनी मालिकावीरचा किताब मिळवणारी ही पहिलीच घटना घडलेली आहे, त्यामुळे हा एक पॉईंट परीक्षेसाठी महत्वाचा ठरू शकतो. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघानं ग्लोबल सस्टेनेबल सिटीज 2025 याच्या पुढाकारासाठी युनिव्हर्सिटी सिटी या श्रेणीमध्ये भारतातली शहरं निवडली, ती म्हणजे नोएडा आणि ग्रेटर नोएडा. त्यानंतर ICCनं काय केलं, महिला विश्वचषक T20 11 जाहीर केली, तर त्याच्यामध्ये हरमनप्रीत कौरचा समावेश आहे आणि तिला डायरेक्ट कर्णधार बनवण्यात आलेलं आहे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे dictionary.com निवडलेला 2018 शब्द, तर त्याचं नाव आहे मिस इन्फॉर्मेशन हा शब्द आहे. त्यानंतर नासाचं जे इन्साईट अंतराळ यान आहे तर कुठल्या ग्रहावर उतरलं, मंगळ ग्रहावर. इन्साईट म्हणजे काय, तर इंटेरियर एक्सप्लोरेशन युझिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन, हे जरूर लक्षात ठेवा. इन्साईटवर ज्या महापरीक्षा पोर्टल थ्रू एक्झाम झाल्या होत्या तर त्या बाबतीत प्रश्न लेटेस्ट झालेल्या एक्झाममध्ये प्रश्न विचारले होते. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाचं जे ग्लोबल सस्टेनेबल सिटीज 2025 आहे याच्यासाठी आमंत्रित झालेली शहरं दोन आहेत, ती म्हणजे मुंबई आणि बेंगळोर. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे एक पुस्तक चर्चेत असलेलं, ते म्हणजे मेकिंग ऑफ न्यू इंडिया ट्रान्सफॉर्मेशन अंडर मोदी गव्हर्नमेंट. या पुस्तकाचे लेखक आहेत विवेक देबरॉय, त्याचे सहलेखक आहेत अनिर्बन गांगुली आणि किशोर देसाई, हे जरूर लक्षात ठेवा, फक्त ओव्हरलुक केलं तरी चालेल. त्याच्यानंतर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासनातर्फे दिला जातो. या पुरस्काराचे विजेते आहेत पंडित केशव गिंडे की जे बासरीवादक आहेत. त्याच्यानंतर हॉकी विश्वचषक 2018 या स्पर्धा कुठं पार पडल्या, भारतामध्ये पार पडल्या होत्या भुवनेश्वरला ओडिशाला ठिकाणी. विजेता कोण ठरला पुरुष गटाचा, तर बेल्जियम हा विजेता ठरलेला होता, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 2018 फिफाचा विशेष पुरस्कार
हा भारतीय चित्रपट लेखक सलीम खान म्हणजे सलमान खानचे वडील यांना जाहीर मिळालेला आहे. आणि इफ्फीचा जीवनगौरव पुरस्कार हा इस्रायलच्या चित्रपट निर्माता डेन वोलमन यांना मिळालेला आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी इफ्फीचा फोकस कंट्री कोणता आणि फोकस स्टेट कोणता, तर फोकस कंट्री हा इस्रायल होता आणि फोकस स्टेट हा झारखंड राज्य राहिलेला आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे एनपीसीसी का चर्चेत होतो, तर त्याला मिनी रत्नाचा श्रेणीवन दर्जा मिळालेला आहे. एनपीसीसी काय आहे, तर राष्ट्रीय प्रकल्प बांधकाम महामंडळ, हा हे एनपीसीसी आहे, तर ह्याला मिनी रत्नाचा दर्जा मिळालेला आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर इपीमध्ये इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार अमिताभ बच्चनला मिळालेला आहे. यूपीएससीचे नवे अध्यक्ष म्हणून अरविंद सक्सेना यांची नेमणूक झालेली आहे, हेही लक्षात घ्या. 315 ते 323 या कलमांतर्गत यूपीएससीची सर्व माहिती आहे राज्यघटनेच्या. त्याच्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून अनिल मणिभाई नाईक यांची नियुक्ती झाली आहे. L&T या कंपनीचं ते गटाध्यक्ष आहेत, ते काय लक्षात ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर महत्वाचा पॉइंट एक आहे तो म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीनं राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, तो म्हणजे शाश्वत नील अर्थव्यवस्था परिषद. तर ही कुठं भरवण्यात आली होती, केनियामध्ये भरवण्यात आली होती, नैरोबी या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा म्हणजे संयुक्त लष्करी सराव, याच्यावर एक प्रश्न विचारला जातोच लष्करी सरावर. तर इंदिरा 2018 या नावाचा जो संयुक्त लष्करी सराव आहे, तर तो कुठे पार पडला, तर उत्तर प्रदेशमधल्या बाबीना या ठिकाणी. भारत आणि रशिया यांच्या दरम्यानचा असलेला इंदिरा 2018 हा लष्करी सराव आहे. पुरुष विश्वचषक हॉकी 2018 या क्रीडा स्पर्धेचा यजमान देश भारत होता, हे माहितीच आहे. बेल्जियमने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम, म्हणजे त्याला आणीबाणी प्रतिसाद सहाय्य केंद्र म्हणतो, यंत्रणा म्हणतो. हे कार्यरत असणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरलंय, तर ते हिमाचल प्रदेश राज्य ठरलेलं आहे. त्याच्यानंतर इस्रोनं काय केलं, 29 नोव्हेंबरला भारताचा एक अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह पाठवलाय, त्याचं नाव आहे हायसिस. हायसिस म्हणजे काय, तर हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइट असं आपण त्याला म्हणू शकतो, हे महत्वाचं आहे, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे 49वं इपी म्हणजे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो गोव्यामध्ये पार पडला, तर त्याची संकल्पना होती स्प्रेड द जॉय ऑफ सिनेमा. हा इपीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट की ज्याला आपण सुवर्ण मयूर म्हणतो, हा कुठला चित्रपट ठरलाय, तर युक्रेनचा चित्रपट ठरलाय. नाव आहे डॉन बॉस, हा सर्गई लोझनिस्सा यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. आणि इपीमध्ये जे ICFT युनेस्को गांधी पदक विजेता कोण ठरला, तर वॉकिंग विथ द विंड हा प्रवीण मोर्छले दिग्दर्शित लद्दाखी चित्रपट आहे की ज्याला गांधी युनेस्कोचं गांधी पदक हे मिळालेलं आहे. तर हे पॉईंट होते की जे परीक्षेला महत्वाचे ठरू शकतील. तर या लेसनमध्ये एवढेच महत्वाचे वन लाईनर की ज्याचा उपयोग तुम्हाला रिव्हिजनसाठी नक्की होईल अशी अपेक्षा करतो. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल, जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद.